विद्यार्थ्यांना सिमिलॅरिटीमध्ये एक एक्झरसाइज 1.3 आपण सोडवत होतो. याच्यामध्ये फिफ्थ एक्झाम्पल फोर्थपर्यंत आपण आलेलो आहोत. फिफ्थ एक्झाम्पलकडे येतो. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे हा. ट्रॅपेझियम आहे, पी क्यू आर एस. ट्रॅपेझियम कोणाला म्हणतात? ज्याच्या अपोजिट साईडची एक पेअर पॅरलल असते आणि अपोजिट साईडची एक पेअर नॉन पॅरलल असते. तर ट्रॅपेझियम म्हटलं की पॅरलल साईड्स ज्या असतात त्या दिलेल्या असतात आपल्याला. प्रॉब्लेममध्ये गिव्हन असं आहे, इन ट्रॅपेझियम पी क्यू आर एस. हे पहा, पी क्यू आर एस जो आहे हा ट्रॅपेझियम आहे. साईड पी क्यू इज पॅरलल टू साईड एस आर. जी साईड पी क्यू आहे साईड एस आरला पॅरलल आहे. नंतर ए आर इक्वल टू 5 AP. हे जे ए आरची लेंथ आहे ही ए पीच्या 5 times आहे, म्हणजे ए आर इक्वल टू 5 AP. नंतर ए एस इक्वल टू 5 AQ. जे ए एस आहे इक्वल टू 5 AQ. आणि प्रूव दॅट की एस आर इज इक्वल टू 5 PQ. म्हणजे एस आरची लेंथ ही पी क्यूच्या 5 times दाखवायची. तर काय असतं हे पण मी इथे घेतलेलं आहे प्रॉब्लेम बाईवरती. हे पी क्यू आर एस हा ट्रॅपेझियम आहे. तर आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, हा ट्रॅपेझियम जो आहे याच्यामध्ये दोन डायगोनल्स काढलेले आहेत आणि हे एकमेकांना ए या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहे. तिथे 4 triangles तयार झालेले आहे, ह्या 1, 2, 3 आणि 4. त्याच्यापैकी हा फर्स्ट जो आहे पॅरलल लाईन्सवरचे दोन ट्रायँगल्स जे असतात नॉन पॅरलल लाईन्सवरचे, हे पण हा ट्रायँगल आणि हा ट्रायँगल हे नॉन पॅरलल साईड्सवर आहे आणि हा ट्रायँगल आणि हा खालचा ट्रायँगल हे पॅरलल साईड्सवर आहेत. तर ट्रॅपेझियममध्ये जर तुम्ही डायगोनल्स काढले तर तो ट्रॅपेझियम 4 अशा 1, 2, 3 आणि 4 triangles डिवाईड होतो. त्याच्यापैकी पॅरलल लाईन्सवरचे पॅरलल साईड्सवरचे जे ट्रायँगल्स असतात हे एकमेकांना सिमिलर असतात. पण ह्यांचं सिमिलॅरिटी जो आहे हा जो आहे हा असाच पलटवला त्याच्यावर बसत नसतो. कारण याचा लक्षात घ्या, याचा हा अँगल या अँगलशी कॉंग्रुएंट असतो आणि हा अँगल या अँगलशी कॉंग्रुएंट असतो आणि हा अँगल जो आहे हा या अँगलशी कॉंग्रुएंट असतो. म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, ट्रॅपेझियममध्ये पॅरलल जर डायगोनल्स काढले तर पॅरलल साईड्सवरचे ट्रायँगल्स हे एकमेकांना सिमिलर असतात. आता हा ट्रायँगल जर याच्याशी जुळवायचा असेल मला तर हा ट्रायँगल असा फिरवून याच्यावर ठेवावा लागेल असा. कारण हा अँगल या अँगलशी कॉंग्रुएंट आहे आणि हा अँगल या अँगलशी कॉंग्रुएंट आहे. हा ट्रायँगल असा फिरवून तुम्हाला असं ठेवावं लागेल. म्हणजे याचा हा पी अँगल याच्या आरवर येईल आणि वरच्याचा हा क्यू जो अँगल आहे तो इकडे एसवर येईल. म्हणजे हे असे एकमेकांशी करस्पॉन्डिंग नसतात, हे असे फिरून एकमेकांशी करस्पॉन्डिंग असतात. म्हणजे या ट्रायँगलला जर मी पी आर क्यू असं वाचलं तर खालच्या ट्रायँगलला करस्पॉन्डन्ससाठी मला आर ए एस असं वाचावं लागेल. या ट्रायँगलला मी क्यू ए पी वाचलं तर याला मला एस ए आर वाचावं लागेल. आणि या ट्रायँगलला मी ए पी क्यू वाचलं ए पी क्यू तर मग याला वाचावं लागेल मला ए आर एस. तर लक्षात ठेवायचं, ट्रॅपेझियमचे डायगोनल काढल्यावर पॅरलल साईड्सवरचे ट्रायँगल एकमेकांना सिमिलर असतात. सिमिलर प्रूव्ह करू शकतो आपण त्यांना, इथे ते करायचं आहे आपल्याला. आणि यांचं करस्पॉन्डन्स मात्र हे असे जुळत नसतात, हे असे मॅच होत असतात. याला असं फिरवून आपल्याला याच्यावर ठेवावं लागेल. आता आपल्याला काय म्हणतं आहे एक्झाम्पल. आणि माहिती आहे का, आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा ट्रायँगल आणि हा ट्रायँगल हे एकमेकांशी जर असे फिरून एकमेकांवर ठेवले तर याची जी ए पी साईड आहे ही याच्या ए आर साईडवर येईल. म्हणजे याची परत एकदा हे असे हा ट्रायँगल आपल्याला फिरून असा याच्यावर आणायचा आहे. हा पी जो आहे हा करस्पॉन्डिंग टू आर येईल, हा क्यू जो आहे हा करस्पॉन्डिंग टू एस असेल. कारण हा फिरून इकडे आपल्याला ठेवावा लागेल. तर मग या ट्रायँगलची ए पी साईड एकमेकांशी जर मॅच केले आपण असे, याला फिरून आपण जर असं याच्याशी मॅच केलं तर या ट्रायँगलची ए पी साईड या ट्रायँगलच्या ए आर साईडवर येईल. म्हणजे याची ए पी आणि याची ए आर ह्या करस्पॉन्डिंग साईड झाल्या. नंतर या छोट्या ट्रायँगलची ए क्यू साईड ही या मोठ्या ट्रायँगलच्या ए एस साईडवर येईल. कारण क्यूचं करस्पॉन्डिंग एस आहे, तर छोट्याची ए क्यू आणि मोठ्याची ए एस असे आपण फिरून ठेवल्यावर याच्या ए एसवर याची ए क्यू साईड येईल. तर ए क्यू आणि ए एस करस्पॉन्डिंग साईड्स होतील. आणि असं याला जर आपण असं फिरून याच्यावर आणलं
तर हा क्यू इकडे जाईल, पी इकडे येईल, म्हणजे याच्या आर एस साईडवर याची ही पी क्यू साईड येईल. म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर असतात, त्यांचं करस्पॉन्डन्स हे असं फिरून एकमेकांवर बसत असतात. म्हणजे याला मी पी ए क्यू असलो तर याला मला आर ए एस असं वाचावं लागेल, आणि या ट्रायंगलची ए पी साईड आणि या ट्रायंगलची ए आर साईड ह्या करस्पॉन्डिंग साईड्स, याची ए क्यू आणि याची ए एस ह्या करस्पॉन्डिंग साईड्स, आणि याची पी क्यू आणि याची एस आर किंवा आर एस ही करस्पॉन्डिंग साईड्स. मग दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड्सच्या एका पेअरमध्ये जे रिलेशन असते तेच करस्पॉन्डिंग साईड्सच्या इतर दोन साईड्समध्ये असते. जसं आता इथे तुम्हाला गिव्हन असं आहे की ए आर इज इक्वल टू 5 ए पी, म्हणजे ही ए आर जी आहे ह्या खालचा जो ट्रायंगल आहे याची ए आर साईड जी आहे ही ए पीच्या म्हणजे या छोट्या ट्रायंगलच्या साईड ए पीच्या 5 टाईम्स आहे. आता लक्षात घ्या ही ए आर आणि ए पी ह्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत, आणि ह्या मोठ्या ट्रायंगलची ए आर साईड या लहान ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडच्या 5 टाईम्स आहे. मग या ट्रायंगलची सेकंड साईड जी आहे ही ए एस ही या ए क्यूच्या 5 टाईम्स असेल, हे दिलेलं आहे आपल्याला ए एस इक्वल टू 5 टाईम्स ऑफ ए क्यू. आणि मग जर हे सिमिलर असतील तर या ट्रायंगलची जी ही एस आर साईड आहे तिसरी ही याच्या ह्या पी क्यू साईडच्या म्हणजे करस्पॉन्डिंग साईडच्या 5 टाईम्स असेल. हे केव्हा होईल? जर हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर आपल्याला आता या दोन ट्रायंगल्सना सिमिलर दाखवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी हे एक्झाम्पल कसं करतो पहा, मी ते एस ए एस टेस्ट वापरणार आहे. आता इथे मी लिहिणार आहे आता प्रूफ काय दिलं आहे आपल्याला, की हा ट्रॅपेझियम आहे, याची साईड पी क्यू आणि साईड एस आर पॅरलल आहे, आणि आपल्याला दिलेला आहे की या ट्रायंगलची ए आर साईड या ट्रायंगलच्या ए पीच्या 5 टाईम्स आहे, या ट्रायंगलची ए एस साईड या ट्रायंगलच्या ए क्यू साईडच्या 5 टाईम्स आहे, आणि आपल्याला प्रूव करायची आहे या ट्रायंगलची एस आर साईड या ट्रायंगलच्या पी क्यू साईडच्या 5 टाईम्स आहे. तर प्रूफ मी असं घेतो, पहिल्यांदा इन ट्रायंगल याला मी ए पी क्यू असतो, याला जर मी ए पी क्यू असलं तर पहा या वरच्याच्या पीशी खालच्याचा आर करस्पॉन्डिंग अँगल आहे, तर याला ए पी क्यू असेल तर याला वाचावं लागेल मला ए आर एस, नावातच करस्पॉन्डन्स घेईल मी. इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल ए आर एस. आता पहा जे दिलं आहे, एक काम करू आपण, याची स्टार्ट आपण इथून नाही घेऊ, पहिली स्टेप घेऊ आपण. वी हॅव ए आर, या ट्रायंगलची ए आर साईड आहे, ही या ट्रायंगलच्या ए पी साईडच्या 5 टाईम्स आहे, 5 टाईम्स ऑफ ए पी. अँड या ट्रायंगलची ए एस साईड या ट्रायंगलच्या ए क्यू साईडच्या 5 टाईम्स आहे, हे गिवन आहे आपल्याला. मग मी एक काम करतो, हे ए आर इकडे घेतो, इन टू ए आर इकडे डिवायडेड बाय ए आर होईल, सॉरी हे ए पी आहे, सॉरी म्हणजे ए आर अपॉन हे इन टू ए पी इकडे घेतो, डिवायडेड बाय ए पी होईल, इक्वल टू 5, आणि 5ला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे. अँड इथे तेच करतो, ए एस अपॉन हे इन टू ए क्यू इकडे घेतो, डिवायडेड बाय ए क्यू होतील, इक्वल टू 5/1. मी काय केलं, इथे ए पीला इकडे घेतलं आणि इथे ए क्यूला इकडे घेतलं. आता पहा हा पहिला रेशो ए आर आणि ए पीचा रेशो मिळाला आपल्याला, ए आरचा आणि ए पीचा ह्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत या दोन ट्रायंगलच्या. तर ए आर आणि ए पीचा रेशो मिळाला 5/1, आणि करस्पॉन्डिंग साईडची दुसरी पेअर आहे ए एस आणि ए क्यू या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत ह्या. पुन्हा एकदा सांगतो, कारण हा ट्रायंगल असा फिरून याच्यावर असा बसतो आहे, कारण याच्या पी शी याचा क्यू आर कॉन्ग्रुएंट आहे, कारण ह्या दोन साईड्स पॅरलल असल्यामुळे हे अल्टरनेट अँगल्स आहेत. का कॉन्ग्रुएंट आहेत हे, ह्या दोन साईड्स पॅरलल आहेत, हा झाला ट्रान्सवर्सल, ते झाले मग अल्टरनेट अँगल्स, आणि पॅरललचे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, आणि हे सुद्धा अल्टरनेट अँगल्स झाले, कारण पॅरललचे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. तर पी कॉन्ग्रुएंट असेल आरला तर मग खालच्या ट्रायंगलचा अँगल आरसोबत वरच्या ट्रायंगलचा अँगल पी करस्पॉन्डिंग असेल, आणि ह्याचा खालच्याचा एस जो आहे हा वरच्याच्या क्यूशी कॉन्ग्रुएंट आहे, अल्टरनेट अँगल्स आहेत ते पॅरललचे.
त्याच्यामुळे खालच्याच्या एस सोबत वरच्याचा क्यू अँगल हा करस्पॉन्डिंग अँगल असेल, म्हणजे व्हर्टायसेस ए व्हर्टेक्स जो आहे हा कॉमन आहे दोघांचाही, नंतर याचा आर व्हर्टेक्स तर याचा पी व्हर्टेक्स, कारण याला फिरून याच्यावर ठेवलं तर हा पी याच्यावर येणार आहे आरवरती, आणि याचा क्यू जो आहे याच्या एस व्हर्टेक्सशी करस्पॉन्डिंग आहे. तर आता इथे घेतो मी, दॅट इज आता इथे काय झालं, ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू ए एस अपॉन ए क्यू, याला टाकतो मी एक नंबर. रू काय झालं आहे की ए आरचा आणि ए पीचा रेशो आणि ए एसचा आणि ए क्यूचा रेशो हे दोन रेशो इक्वल आहेत. आता मी सेकंड स्टेप घेतो इन ट्रायंगल. आता बघा इथे या रेशोंमध्ये ए आर आणि ए एस, ए आर आणि ए एस हे ह्या या ए आर एस या ट्रायंगल्सच्या साईड्स आहेत, आणि खालच्या ज्या साईड्स आहेत ए पी आणि ए क्यू ह्या ट्रायंगल ए पी क्यूच्या साईड्स आहेत. आता पहा ह्या वरच्या ज्या आहेत ह्या खालच्या ट्रायंगलच्या साईड आहे, आणि खालच्या ज्या आहेत ह्या वरच्या ट्रायंगलच्या साईड्स आहेत, आणि ह्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. ए आरची करस्पॉन्डिंग साईड ए पी आहे, तर ए आर आणि ए पीचा रेशो, आणि ए एसची करस्पॉन्डिंग साईड ए क्यू आहे, तर ए एस आणि ए क्यूचा रेशो हे रेशो इक्वल आहेत. म्हणजे खालच्या ट्रायंगल्सच्या ए आर आणि ए एस साईड आणि वरच्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईड्स ए पी आणि ए क्यू यांचे रेशो इक्वल आहेत. म्हणजे या ट्रायंगलच्या ए आर आणि ए एस साईड वरच्या ट्रायंगलच्या ए पी आणि ए क्यू साईड्सशी प्रपोर्शनमध्ये आहेत. मग मी लिहितो इथे इन ट्रायंगल, खालचा मला आता पहिले घ्यावं लागेल, तर या ट्रायंगलला मी खालच्याला ए आर एस असं वाचणार आहे. इन ट्रायंगल ए आर एस अँड ट्रायंगल, इन ट्रायंगल ए आर एस अँड ट्रायंगल ए पी क्यू, याला ए आर एस वाचलं तर याला ए पी क्यू वाचावं लागेल, अँड ट्रायंगल ए पी क्यू. आता पाहिजे हे दोन ट्रायंगल्स आहेत, आणि या खालच्या ट्रायंगलच्या ए आर आणि ए एस या दोन साईडचा वरच्या ट्रायंगलच्या ए पी आणि ए क्यू या करस्पॉन्डिंग साईड्सशी असलेले जे दोन रेशो आहेत ते इक्वल आहेत. तर इन ट्रायंगल ए आर एस अँड ए पी क्यू, ए आर अपॉन ए पी म्हणजे ए आरचा आणि ए पीचा रेशो इक्वल टू ए एस अपॉन ए क्यू, हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ना ए आर एस आणि ए पी क्यू या दोन ट्रायंगलमध्ये या ट्रायंगलची ए एस ए आर साईड आणि या ट्रायंगलची ए पी साईड आहे, म्हणजे ह्या ज्या दोन करस्पॉन्डिंग साईड्स आहेत या दोन ट्रायंगलच्या यांचा रेशो हा या ट्रायंगलच्या ए एस आणि या ट्रायंगलच्या ए क्यू यांच्या रेशोवर आहे. म्हणजे ह्या जो ट्रायंगल आहे याच्या ए आर आणि ए एस साईड आणि वरच्या ट्रायंगलच्या ए पी आणि ए क्यू साईड्स यांचे रेशोज सारखे आहेत. म्हणजे ए आर एसच्या ए आर आणि ए एस साईड्स, ए आर आणि ए एस आणि ए पी क्यूच्या ए पी आणि ए क्यू साईड्स यांचे रेशोसारखे आहेत. म्हणजे वरच्या दोन आणि ह्या खालच्या दोन ह्या ज्या साईड्स आहेत ह्या प्रपोर्शनमध्ये आहेत. मग एवढ्याने ट्रायंगल सिमिलर होत नसतात. मग पुढे पाहा आता तुम्ही, अँड आता पहा ह्या ट्रायंगलच्या ए आर आणि ए एस या दोन साईडनी इन्क्लूड केलेला अँगल आर ए एस आणि जो वरचा ट्रायंगल आहे त्याच्या ए पी आणि ए क्यू साईड्स, ए पी आणि ए क्यू साईड्स यांनी इन्क्लूड केलेला म्हणजे या दोन साईडच्या मधला अँगल पी ए क्यू हे कॉन्ग्रुएंट आहेत. बघा खालच्या ट्रायंगलच्या ए एस आणि ए आर आणि ए एस साईड्स आणि वरच्या ट्रायंगलच्या ए पी आणि ए क्यू साईड यांचे रेशो सारखे आहेत. म्हणजे खालच्या ट्रायंगलच्या ह्या दोन आणि वरच्या ट्रायंगलच्या ह्या दोन करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये आहेत. आता खालच्या ट्रायंगलच्या ए आर आणि ए एसनी इन्क्लूड केलेला आर ए एस अँगल आणि वरच्या ट्रायंगलच्या ए पी आणि ए क्यूने इन्क्लूड केलेला पी ए क्यू अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत, कारण हे व्हर्टिकल अँगल्स आहेत. कॉन्ग्रुएंट असण्याचं कारण आहे, इथे लिहितो हे रेशो सारखे काय आहेत, ए आर आणि ए पीचा आणि ए एस आणि ए क्यूचा हे रेशो सारखे आहेत, कारण आपण प्रूव्ह केलेलं आहे वनमध्ये. इथे मी फ्रॉम वन लिहितो, आणि ए आर आणि ए एसच्यामधला आर ए एस अँगल आणि ए पी आणि ए क्यूचामधला पी ए क्यू अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत, कारण हे व्हर्टिकल अँगल्स आहेत. म्हणजे मग देअरफोर ट्रायंगल ए आर एस हा सिमिलर झाला
इज सिमिलर टू ट्रायंगल एपीक्यू। टेस्टचं नाव आहे एसएस टेस्ट, कारण या ट्रायंगलच्या एआर आणि एएस साइड्स या ट्रायंगलच्या एपी आणि एक्यू साइड्सशी प्रपोर्शन मध्ये आहेत, कारण जेवढा रेशो एआरचा आणि एपीचा आहे तेवढाच रेशो एएस आणि एक्यूचा आहे, म्हणजे याच्या ह्या दोन साइड्स आणि ह्या वरच्याच्या ह्या दोन साइड झाले प्रपोर्शनमध्ये। मग खालच्या ट्रायंगल्सच्या या दोन साईडने इन्क्लूड केलेला आर ए एस अँगल आणि वरच्या ह्या दोन साईडने इन्क्लूड केलेला पी ए क्यू अँगल हे कॉन्ग्रुएंट आहे, कारण हे व्हर्टिकल अँगल्स आहेत, म्हणजे मग देअरफोर हे दोन जे ट्रायंगल्स आहेत हे सिमिलर झाले। टेस्टचं नाव आहे साईड अँगल साईड टेस्ट। आणि मग जर ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतात, मग देअरफोर करस्पॉन्डिंग साईड्स चे रेशो तिन्ही रेशो सारखे असतील, कारण आता हे ट्रायंगल सिमिलर झाले। करस्पॉन्डिंग साईड्सचे दोन रेशो सारखे आपल्याला दिलेले होते हे आपण काढले इथे, आणि आता हे ट्रायंगल सिमिलर झाल्यामुळे करस्पॉन्डिंग साईड्सचे तिन्ही पेयर्स जे आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स जे असतात सिमिलर ट्रायंगल्सच्या त्या प्रपोर्शनमध्ये असतात, मग देअरफोर ए आर अपॉन ए पी इक्वल टू आता याला आर एस अपॉन पी क्यू इक्वल टू ए एस अपॉन ए क्यू। रिझन आहे करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, सिमिलर ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतात, म्हणजे जेवढा रेशो ए आर आणि ए पीचा असेल तेवढाच रेशो आर एस आणि पी क्यूचा असेल आणि तेवढाच रेशो ए एस आणि ए क्यूचा असेल। आता हा रेशो आणि हा रेशो हे दोन रेशो तुम्हाला माहिती आहेत, मग पुढे तुम्ही लिहाल याला कंटिन्यू कराल, बट ए आर अपॉन ए पी इक्वल टू ए एस अपॉन एस क्यू सॉरी ए एस अपॉन ए क्यू इक्वल टू 5/1 प्रूव्ड। पण ए आर आणि ए पी जो रेशो आहे, ए आर आणि ए पी आणि ए एस अपॉन ए क्यू हे ज्या रेशो आहेत ए आर आणि ए पी आणि ए एस अपॉन ए क्यू यांच्या किमती तुम्ही काढलेल्या आहेत, दोन्हींच्या किमती 5/5/1 आहेत, प्रूव्ड आहे। देअरफोर हा तिसरा जो आहे मग आर एस अपॉन पी क्यू हा जो थर्ड रेशो आहे आर एस अपॉन पी क्यू हे दोन रेशो आहेत 5/1 तर हा आर एस अपॉन पी क्यूसुद्धा 5/1 होईल। देअरफोर आर एस अपॉन पी क्यू इक्वल टू 5/1 आणि देअरफोर मग आर एस इंटू 1 म्हणजे आर एस इक्वल टू 5 × PQ म्हणजे 5 PQ। आता बघा इथे काय प्रूव्ह झाला, ही जी आर एस साईड आहे आर एस ही पी क्यूच्या किती टाईम्स आहे 5 times हे प्रूव्ह करायचं होतं। तर आर एस म्हणजेच एस आर, आर एस साईड म्हणजेच एस आर साईड, मग आता टू प्रूमध्ये आर एस नव्हतं एस आर होतं, तर मग मी आता इथे आर एस इक्वल टू 5 PQ दॅट इज आर एसला मी एस आर लिहून घेतो, एस आर इक्वल टू 5 PQ इज प्रूव्ड। हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, हे जसं मी शिकवलं तसं करायचं तुम्ही प्रयत्न करायचा आहे। आता जो नेक्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये पण एक ट्रॅपेझियम दिलेला आहे आपल्याला, हा येतो ए बी सी डी इन ट्रॅपेझियम ए बी सी डी। आता ट्रॅपेझियम म्हटलं कोणत्या साईड्स पॅरलल आहे ते दिलेले असतात, साईड ए बी इज पॅरलल टू साईड डी सी, साईड ए बी आणि साईड डी सी हे पॅरलल दिलेले आहेत तुम्हाला। डायगोनल्स ए सी अँड बी डी इंटरसेक्ट इन पॉईंट ओ, हा ए सी डायगोनल आणि हा बी डी डायगोनल एकमेकांना ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात। ए बीची लेंथ दिलेली आहे, ए बीची लेंथ आहे 20, नंतर हा जो डी सीची लेंथ दिलेली आहे आपल्याला ती आहे 6, नंतर हा ओ बीची लेंथ दिलेली आहे ओ बी साईडची 15 आणि ओ डी साईडची लेंथ आपल्याला काढायची आहे। आपण एक्झरसाईज मागच्या एक्झरसाईजमध्ये 1.2 सिमिलर ट्रायंगल्स याच एक्झरसाईजमध्ये आपण दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवू नये आणि त्यांच्या एकूण 6 पैकी 3 साईड्स दिले असतील तर एक साईड काढणे हे असं आपण प्रॉब्लेम सोडवलेले होते। हे तशाच टाईपचं प्रॉब्लेम आहे, हे पहा हे जे ही फिगर घेतो मी याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्ही लिहायचा आहे, फिगर मी सोल्यूशनमध्ये घेतो। हा ट्रॅपेझियम दिला आहे आपल्याला एक, तो ट्रॅपेझियम मी काढून घेतो असं आपल्याला एक
ट्रॅपेझियम दिलेलं आहे. याचे डायगोनल्स काढू आपण जे एकमेकांना ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. जो इथे ए दिलं होतं आपल्याला, इथे बी, इथे सी आणि इथे डी, आणि हा ओ आहे. आता इथे कोणकोणत्या साईड्स दिल्या आपल्याला, ही ओ बी साईड दिली, ए बी साईड दिली आपल्याला, ही आहे 20. त्याच्यानंतर सी डी साईड दिलेली आहे आपल्याला, डी सी किंवा सी डी 6 आहे. नंतर ओ बी दिलेला आहे आपल्याला, ओ बीची लेंथ आहे 15, आणि ओ डीची लेंथ काढायची आहे, हे आपल्याला क्वेश्चन मार्क आहे. आता बघा, तुम्ही लक्षात घ्या, मागाशी मी सांगितलं होतं तुम्हाला की दोन ट्रायंगल्स जे असतात ट्रॅपेझियममध्ये, जे पॅरलल साईड्स असतात, त्या पॅरलल साईड्सवरचे जे ट्रायंगल्स आहे हे एकमेकांना सिमिलर असतात, आणि यांच्या मग करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशोज सारखे असतात. तर इथे आपल्याला हे जे दोन ट्रायंगल्स आहेत, आता याला मी ए ओ बी वाचतो, याला ए ओ बी वाचलं मी, किंवा ओ ए बी वाचला तर याला मी ओ सी डी वाचावं लागेल. हाय अँगल जो आहे, हाय अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे, कारण हे अल्टरनेट अँगल्स आहेत ए बी आणि डी सीचे. ट्रान्सवर्सल जर आपण ए सी घेतला तर, आणि हाय अँगलसुद्धा या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे, कारण हे व्हर्टिकल अँगल्स आहेत. एक काम करतो, हे दोन ट्रायंगल्स जे आहेत, आपल्याला ह्या दोन ट्रायंगल्सना सिमिलर दाखवायचं आहे. खालच्या ट्रायंगलच्या दोन साईड्स दिल्या आपल्याला, आणि वरच्या ट्रायंगलची एकच साईड दिलेली आहे. तर खालच्या ट्रायंगलच्या ए बी सी, वरच्या ट्रायंगलची सी डी ही करस्पॉन्डिंग साईड आहे, आणि या ट्रायंगलच्या ओ बीसोबत या ट्रायंगलची ओ डी करस्पॉन्डिंग आहे, आणि या ट्रायंगलच्या ओ एसोबत याची ओ सी करस्पॉन्डिंग आहे. तर पहा, ए बीची करस्पॉन्डिंग साईड आहे डी सी, ही दिली आहे, ही दिली आहे, आणि मग ओ बीची करस्पॉन्डिंग साईड आहे ओ डी, तर ओ बी दिली आहे, ओ डी काढायची आहे. थोडक्यात हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत, याच्यात तीन साईड्स दिल्या तुम्हाला 6 पैकी, आणि एक साईड तुम्हाला काढायची आहे. आता मी काय करतो, हे दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवतो. हे सिमिलर दाखवायला मी ही पेअर एक वापरणार आहे इकडची, आणि ही पेअर वापरणार आहे अपोजिट अँगल्सची. तर मी इथे लिहितो आहे इन ट्रायंगल, हा मी वरचा ट्रायंगल पहिले घेतलं चालतो, सी ओ डी घेतो इन ट्रायंगल, नाही तर याला ओ सी डी वाचू, आणि याला ओ ए बी वाचू. याला ओ सी डी वाचलं तर याला ओ ए बी वाचावं लागेल. असे असतात, ह्या असा याच्यावरती बसत असतं. तर इन ट्रायंगल ओ सी डी अँड ट्रायंगल ओ ए बी हे सिमिलर दाखवायचे पहिल्यांदा. हे सिमिलर आहेत, ह्या दोन ट्रायंगल्सच्या एकूण 6 साईड्स आहेत, याची ए बी तर याची सी डी दिलेल्या आहेत, याची ओ बी तर याची ओ डी ह्या करस्पॉन्डिंग साईड आहे, तर ओ बी दिली आहे, ओ डी काढायची आहे, आणि याची ओ ए दिली नाही तर मग याची ओ सीसुद्धा विचारणार नाहीत. तर पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा. तर इन ट्रायंगल ओ सी डी अँड ट्रायंगल ओ ए डी, अँगल ओ सी डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ ए बी, ह्या आधीच खुणा करून घ्यायच्या अशा. ते पाहायचा ओ सी डी अँगल आणि याचा ओ ए बी अँगल, हे कॉन्ग्रुएंट आहेत. हे कॉन्ग्रुएंट असण्याचं कारण आहे, हे आहेत साईड सी डी पॅरलल साईड बी, किंवा साईड डी सी पॅरलल साईड ए बी, आणि ट्रान्सवर्सल ए ची हे ए सीचे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तिथे रिझन लिहितो मी, करस्पॉन्डिंग अँगल्स. एक काम करू, इथे स्टेप्स बसणार नाहीत, आपण इथे घेऊ की इन ट्रायंगल ओ सी डी अँड ट्रायंगल. मगाशी मी हा खालचा ट्रायंगल पहिल्यांदा लिहिला होता, कारण त्या प्रॉब्लेमची रिक्वायरमेंट ती होती. आता इथे या प्रॉब्लेमची रिक्वायरमेंट काही ती नाही आहे. प्रॉब्लेमची रिक्वायरमेंट आहे की हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा. ह्या ट्रायंगलच्या ए बी आणि ओ बी साईड दिल्या आहे, आणि या ट्रायंगलची ए बीची करस्पॉन्डिंग साईड दिलेली आहे डी सी, आणि ओ बीची करस्पॉन्डिंग साईड आहे ओ डी. तर ओ डी आपल्याला विचारली आहे, तर पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवून आहे. मग हा खालचा वरच्याला सिमिलर दाखवा की वरचा खालच्याला दाखवा. आधीच्या प्रॉब्लेममध्ये जेव्हा आपण रेशो काढले होते, तेव्हा रेशोमध्ये वर खालच्या ट्रायंगल्सच्या साईड होत्या, म्हणून मी त्या दोन ट्रायंगल्सना सिमिलर दाखवताना खालचा ट्रायंगल पहिले घेतला होता.
तर इथे तसा विचार करायची की आवश्यकता नाही आहे. इन ट्रायंगल ओसीडी अँड ट्रायंगल ओएबी. आता पहा ओसीडी, ओसीडी ट्रायंगलचा ओसीडी अँगल हा कॉंग्रुएंट आहे या ओएडी ट्रायंगलच्या ओएडी अँगलशी. कारण रिझन आहे यांचं, हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. रिझन डिटेल लिहावं लागेल. फॉर साइड, कोणाचे करस्पॉन्डिंग अँगल आहे ते, साइड ए बी पॅरलल टू साइड डी सी अँड ट्रान्सवर्सल ए सी. करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर साइड ए बी पॅरलल साइड डी सी हे पॅरलल दिलेले आहेत आणि हा ट्रान्सवर्सल घेणार आहे आपण ए सी अँड ट्रान्सवर्सल. हे डिटेल लिहावं लागेल तुम्हाला रिझन, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असण्याचं. नंतर आता ही सेकंड पेअर आपण ही पण घेऊ शकतो, याचा ओ डी सी अँगल आणि याचा ओ बी सी अँगल, हे पण अल्टरनेट अँगल्स आहेत. सॉरी मी इथे चूक केलेली आहे मुलांनो, इथे करस्पॉन्डिंग अँगल्स नको, हे करस्पॉन्डिंग अँगल्स नाहीत बाळांनो, हे अल्टरनेट अँगल्स आहेत. लेट अस करेक्ट आवर मिस्टेक. अल्टरनेट अँगल्स फॉर साइड ए बी पॅरलल साइड डी सी, हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट का आहेत, कारण हे ए बी साइड पॅरलल डी सी साइड आणि ट्रान्सवर्सल ए सीचे हे अल्टरनेट अँगल्स आहेत. आता मी दुसरी पेअर घेऊ शकतो, या वरच्या ट्रायंगलची ओ डी सी साईड आणि खालच्या ट्रायंगलची ओ बी सी साईड. पण मी आता हे जर घेतले तर मला परत मग हे रिझन लिहावं लागेल की अल्टरनेट अँगल्स फॉर साईड ए बी पॅरलल साईड डी सी अँड ट्रान्सवर्सल बी डी. तर मी काम करतो, ही पेअर न घेता मी ही पेअर घेतो आहे, या ट्रायंगलचा हा जो ओ सी डी ट्रायंगल आहे त्याचा सी ओ डी अँगल. वरचा जो ट्रायंगल होता तुमचा ओ सी डी त्याचा सी ओ डी अँगल, आणि खालचा जो ट्रायंगल होता ओ ए बी याचा ए ओ बी अँगल, हे कॉंग्रुएंट आहेत. रिझन अगदी सोपं आहे, तुमच्याही लक्षात आलं असेल, कारण ह्या व्हर्टिकल अँगल्स आहेत. म्हणजे लक्षात घ्या, वरच्या ट्रायंगलचा सी ओ डी आणि खालच्या ट्रायंगलचा ए ओ बी ही कॉंग्रुएंटची, कॉंग्रुएंट अँगल्सची सेकंड पेअर आहे या दोन ट्रायंगल्सची. आणि हे कॉंग्रुएंट असण्याचं कारण आहे हे व्हर्टिकल अँगल्स आहेत, म्हणजे वरच्या ट्रायंगलचा सी आणि खालच्या ट्रायंगलचा ए अँगल ही पेअर कॉंग्रुएंट आहे, बिकॉज हे अल्टरनेट अँगल्स आहेत ए बी आणि डी सीचे ट्रान्सवर्सल ए सीसाठी. आणि वरच्या ट्रायंगलचा सी ओ डी अँगल आणि खालच्या ट्रायंगलचा ए ओ बी अँगल हे कॉंग्रुएंट आहे, कारण हे व्हर्टिकल अँगल्स आहेत. म्हणजे या ट्रायंगलचे दोन अँगल्स आणि या ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉंग्रुएंट आहेत, म्हणजेच हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. देअरफोर ट्रायंगल ओ सी डी इज सिमिलर टू ट्रायंगल ओ ए बी. रिझन आहे ए ए टेस्ट. आणि तुम्हाला माहीत आहे ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असतात, मग देअरफोर ओ सी अपॉन ओ ए इक्वल टू सी डी अपॉन ए बी इक्वल टू ओ डी अपॉन ओ बी. रिझन आहे करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता जे जे ज्या ज्या साईड्स आपल्याला दिल्या त्या टाका. ओ सी, ओ सी आपल्याला दिलेली नाही आहे आणि ओ एसुद्धा दिली नाही, तर पहिला रेशो तसाच राहील ओ सी अपॉन ओ ए इक्वल टू सेकंड रेशो आहे सी डी अपॉन ए बी. तर सी डी म्हणजेच डी सी आहे, तर प्रपोर्शनमध्ये त्याचं नाव सी डी आलं. तर सी डी साईड म्हणजेच डी सी साईड, तर सी डी साईड म्हणजेच डी सी साईड सिक्स आहे. आणि ए बी दिली आपल्याला ट्वेंटी इक्वल टू, नंतर तिसरा रेशो आहे ओ डी अपॉन ओ बी, तर ओ डी आपल्याला दिलेली नाही ओ बी दिली आहे फिफ्टीन. थर्ड रेशो आहे ओ बी, ओ डी अपॉन ओ बी, तर ओ डी मला काढायची आहे आणि ओ बी आहे फिफ्टीन. तर हा रेशो मी सोडून देईल, मग करेन मी दॅट इज सिक्स बाय ट्वेंटी इक्वल टू ओ डी अपॉन फिफ्टीन. मग फिफ्टीन इंटू सिक्स करेल मी, आता पहिल्यांदा हे करून घेईल ट्वेंटी इंटू ओ डी इक्वल टू सिक्स इंटू फिफ्टीन. मग ट्वेंटीला इकडे घेऊन घेतो ओ डी इक्वल टू
मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, ओडी काढायची होती म्हणून हा प्रॉब हा हे मल्टिप्लिकेशन पहिले घेतलं मी 20 × OD, तर हे मग आता 6 × 15 / 20 हा × 20 / 20 केला, तर 15 ला आणि 20 ला भाग जातो 5 नी, 15 × 3 = 5, 3 = 15 आणि 5 × 4 = 20। मग आता जास्ती मी याला 4 आणि 6 ला पण भाग जातो 2 नी, ते तर मी आता देत बसत नाही, 6 × 3 = 18 आणि बाय 4, 18 ला आपण डिवाइड करून टाका 4 नी, 4 × 4 = 16, 2 राहिले 0 घेईल डेसिमल पॉईंट आणि 4 × 5 = 20, ते 18 ला भाग जातो 4.5 चा आणि मग देअर फोर ओडीची लेंथ आपल्याला भेटेल, इथे डिवाइड केलं मी, देअर फोर ओडीची लेंथ भेटेल आपल्याला 4.5। आता इथे आपल्याला साईड्स जे आहेत ह्या काही याला युनिट वगैरे दिलेलं नव्हते, इथे साईड्सना आपला प्रॉब्लेम होता, साईड्सना काही युनिट वगैरे नव्हते, एक तर त्याला असं तुम्ही असंही सोडू शकता किंवा याच्यापुढे युनिट्स शब्द टाकला तर योग्य होईल, जास्त चांगलं होईल। हे आपल्याला मिळाली ओडी, अशा पद्धतीने हे दोन एक्झाम्पल्स आहेत ट्रॅपेझियमचे, नीट अभ्यास त्याचा करायचा आहे।